जगभरात कोरोनाचा कहर सुरू असताना सरकार त्यासाठी विशेष काळजी घेताना दिसतंय. कोरोना इस्लामपूर सारख्या शहरात 23 जणांपर्यंत कसा पसरतो हे जाणून घेणं आवश्यक आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे 4 जण सौदी अरेबियात धार्मिक यात्रेसाठी गेले होते. 13 मार्चला सर्वजण परतले. विमानतळावर उतरले तेव्हा त्यांच्यात कोरोनाची कोणतीच लक्षणे दिसत नव्हती, म्हणून त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरीच राहण्यास सांगण्यात आले. मुंबईतून कारने इस्लामपूरला घरी पोहोचल्यानंतर त्यांनी कुणालाच भेटणे अपेक्षित नव्हते, पण या दरम्यान ते चौघेही कुटुंबियाच्या संपर्कात आले. पै पाहुणे त्यांना भेटायला गेले. ते जसे लोकांना भेटले तसा कोरोनाही पसरला. कोरोनाची साखळी कशी असते हे एक जिवंत उदाहरण म्हणावे लागेल. 23 तारखेला सौदी अरेबियातून परतल्यानंतर 14 तारखेपासून घरी होते. याच काळात अनेक जण त्यांना भेटायला आले आणि भेटलेसुद्धा. 19 मार्चला त्यांना त्रास जाणवू लागला आणि कोरोनाची लक्षणे दिसू लागली. 21 तारखेला त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आणि 22 तारखेला त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सांगलीत त्यामुळे कोरोना पोहोचला. चौघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मग धावपळ झाली प्रशासनाची. त्यांच्या संपर्कात असलेल्या 5 जणांची तपासणी करण्यात आली आणि तोही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मग या सगळ्यांच्या संपर्कात आलेल्या आणखी 14 जणांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आल्यानंतर मग धावपळ सुरू झाली. ही साखळी मग पुढे तशी सुरू राहिली. पाहता पाहता 6 दिवसात सांगलीतल्या कोरोना रुग्णांची संख्या 4 वरून 23 वर पोहोचली. सांगलीचे उदाहरण कोरोनाची साखळी कशी असते आणि निष्काळजीपणा कसा भोवतो हे दाखवून देण्यासाठी पुरेसा आहे. बंधूंनो, यासाठी जनता कर्फ्यूचे पालन करून पोलिसांना सहकार्य करा आणि रस्त्यावर येऊन मित्रमैत्रिणीच्या भेटीगाठी टाळा. पंढरपूरमधील मिसळप्रेमींसाठी खुशखबर, कारण पंढरपूरमध्ये सुरू झालाय पुण्यातील सुप्रसिद्ध कृष्णा मिसळ कट्टा. आमच्याकडे पुण्याची झणझणीत स्पेशल मिसळ, तसेच दही मिसळ, दावणगिरी डोसा, स्पंज डोसा, स्पेशल पुरी भाजी, जम्बो वडापाव, स्पेशल मठ्ठा मिळेल. कृष्णा मिसळ कट्ट्याची स्पेशल मस्तानी 99 रुपयात अनलिमिटेड. आमचा पत्ता कृष्णा मिसळ कट्टा, पंढरपूर पुणे रोड, मोंडे बुलेट शोरूम शेजारी, इस्पावी, पंढरपूर.